लाच मागितल्याच्या कारणावरून ग्रामसेविका श्रीमती कीर्ती वांगेकर यांची जामीनवर मुक्तता करण्यात आल्याची माहिती अॅडव्होकेट जहीर सगरी यांनी दिली आहे. या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी, फिर्यादी सुदर्शन अनंत पाटील यांनी त्यांच्या मालकीचे आशानगर अकोलेकाठी येथील प्लॉटवर ग्रामपंचायत अकोलेकाठी यांची परवानगी घेऊन बांधकाम केलेले आहे. फिर्यादी सदर ठिकाणी हॉटेल शौर्य अँड लॉजिंग या नावाने व्यवसाय सुरू करण्यात असल्याने ग्रामपंचायत अकोलेकाठी यांचा मासिक सभेचा ठराव नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने फिर्यादीने त्यासाठी ग्रामपंचायत अकोलेकाठी येथे रितसर अर्ज दिलेला होता. सदर बाबत फिर्यादीने अकोलेकाठी ग्रामपंचायती ग्रामसेविका कीर्ती वांगेकर यांनी दिनांक 17 जुलै 2023 रोजी फिर्यादीच्या हॉटेल शौर्य अँड लॉजिंग साठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतीचा ठराव व एनओसी देण्यासाठी फिर्यादीकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम त्यांच्या कार्यालयामध्ये स्वीकारल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला होता व अँटी करप्शनच्या पोलिसांनी ग्रामसेविका कीर्ती वांगेकर यांना अटक केली होती. ग्रामसेविका वांगेकर यांनी अॅडव्होकेट जहीर सगरी यांच्या मार्फत जिल्हा सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट जहीर सगरी यांनी युक्तिवाद केला की ग्रामसेविका वांगेकर यांनी कोणतेही लाचेची मागणी केलेली नाही व स्वीकारली सुद्धा नाही. तक्रारदार फिर्यादी यांनी आरोपीच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या डायरीमध्ये लाचेची रक्कम न सांगता ठेवली व सदरील रक्कम ही आरोपीने स्वीकारलेली नाही. आरोपी यांना खोट्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांनी गुंतविले आहे. आरोपी सरकारी साक्षीदारावर दबाव आणणार नाही व कोर्टाच्या आदेशाचे पालन करील असा युक्तिवाद मांडला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे मॅडम यांनी आरोपी यांचा 25,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला. यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट जहीर सगरी यांनी तर फिर्यादीच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अॅडव्होकेट कुलकर्णी यांनी काम पाहिले.